यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी, झाडावरती भरपूर अशी फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर झाडावरती जर कीड पडली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायची, या सगळ्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी कोणती खते द्यायची हे आपण पुढे पाहणार आहोतच। पण बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडाला आपण योग्य ती खते देतो, झाडाची काळजी घेतो, तरी देखील झाडावरती म्हणावी अशी फुले लागत नाही। त्याचे कारण म्हणजे झाडावरती तसेच झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये कीड किंवा बुरशी लागलेली असते। तर अशा वेळेस झाडावरती कोणत्याही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा हा फवारा करावा। गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर जेव्हा त्याच्यावरती नवीन फुटवे येतात तेव्हा या कोवळ्या पानावरती आणि कळ्या लागल्यानंतर ज्या छोट्या कळ्या असतात त्याच्यावरती तरीही कीड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही पाहायला मिळते। त्यामुळे सुरुवातीपासूनच जेव्हा फुटवे यायला सुरुवात होते तेव्हापासूनच झाडावरती हा कीटकनाशकाचा जर फवारा केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही आणि आपले झाडे चांगले वाढून फुले जास्ती लागतील। गुलाबाच्या झाडावरती कीड लागू नये म्हणून किंवा लागले असेल तर ती घालवण्यासाठी आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या हळदीचा वापर हा करणार आहोत। कारण हळद ही बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते। तर त्यासाठी 1 लिटर साधे पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा हळद ही व्यवस्थित मिक्स करून हे पाणी तयार करून घ्यायचे आणि ह्या तयार केलेल्या पाण्याचा या गुलाबाच्या संपूर्ण झाडावरती व्यवस्थित असा फवारा करून घ्यायचा। या पाण्याच्या फवाऱ्यामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती जाण्यासाठी खूप चांगला फायदा होतो। हळदीचा वापर आपण 2 प्रकारे करू शकतो। एक तर तुम्ही अशा प्रकारे पाणी तयार करून त्याचा स्प्रे झाडावरती करावा, किंवा अशीच कोरडी जी हळद आहे ती मातीमध्ये 1/2 चमचा तुम्ही मिक्स केली तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होईल। गुलाबाच्या झाडावरती अशी भरगच्च फुले येण्यासाठी झाडाची वाढ चांगली होणे देखील तितकेच आवश्यक असते। त्यामुळे महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करणे देखील हे आवश्यक असते। तर त्यासाठी आज आपण या शेणखताचा वापर हा करणार आहोत। कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात आणि झाडावरती जेव्हा नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात, त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त असे आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता। कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते। मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर हा झाडांसाठी करतात तेव्हा ते जुने व चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला असा हा फायदा होतो। गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे जेव्हा आपण गुलाबाची झाडे ही कुंडीमध्ये लावतो तेव्हा ही झाडे अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल, तरच हे झाड चांगले वाढेल आणि फुले देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही मिळत राहतील। गुलाबाच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील तर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची। असे केल्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते आणि आपले झाड देखील चांगले वाढून फुले जास्त प्रमाणामध्ये हे देत राहते। त्याचबरोबर आपण जी खते देतो ती देखील मातीमध्ये ही व्यवस्थित चांगली मिक्स होतात। त्यानंतर झाडाला देण्यासाठी हे जे मी खत तयार केलेले आहे त्यासाठी मी खायच्या चुन्याचा वापर हा केलेला आहे। कारण चुन्यामध्ये हे कॅल्शियम जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे याच्या वापराने आपल्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी चांगला फायदा होतो। झाडावरच्या फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती ह्या कळ्या आणि फुले ही जास्त प्रमाणामध्येही लागत असतात। हे खत तयार करण्यासाठी आपल्याला 1 ते 2 ग्रॅम एवढाच या चुन्याचा वापर करून हे पाणी तयार करून घ्यायचे।
आता हे शेणखत आणि चुन्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ तयार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका झाडासाठी 1.5 ते 2 मुठी हे शेणखत आणि तयार केलेले हे चुन्याचे पाणी आपल्याला महिन्यातून एकदा जर तुम्ही दिलेत तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।